नमस्कार मित्रांनो, मी दिलीप दावडा पुन्हा आपल्या समक्ष उपस्थित आहे चर्चा करण्याकरिता दुसऱ्या मेन बोर्ड IPOबद्दल, जो 27 एप्रिलला ओपन होत आहे आणि 29 एप्रिलला बंद होणार. ही कंपनी आहे रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअर लिमिटेड. आता चिल्ड्रन्स मेडिकेअर म्हटलं तर ही कंपनी खास करून चिल्ड्रन्स हेल्थकेअरसाठी आपली सेवा प्रदान करते आणि ह्या क्षेत्रात सध्या लिस्टेड कंपन्यांमध्ये जे पण कंपन्या आहेत हॉस्पिटलवाले, ते कुठलीही कंपनी पूर्णपणे चिल्ड्रन्स हेल्थकेअरसाठी आपली सेवा देत नाही. त्यांच्याकडे एक छोटासा डिव्हिजन असतं, छोटासा एक विभाग असतो, तिथे ही कंपनी ह्या कंपन्या ज्या आहेत ते चिल्ड्रन्स हेल्थकेअर सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ही कंपनी खास करून चिल्ड्रन्स हेल्थकेअर सर्व्हिसमध्ये प्रवृत्ती असल्या कारणाने माझ्या हिशोबाने ही कंपनी चांगलं प्रदर्शन करेल पुढील काळात. आणि आपण जर त्याचा मागील 3 वर्षाचा नाणकी उलाढालीवर विचार केला तर 2021 वर्षाकरता ह्या कंपनीने थोडीशी सेटबॅक आणि पिछड दर्शविली होती, त्यामुळे कोविड हे एक मात्र कारण होतं. बाकी 2022 प्रथम 9 महिन्यासाठी ह्या कंपनीचा आपण जर हिशोब बघितला नाणकी उलाढालीचा, तर कंपनी परत प्रगती पंथावर आलेली आहे. आणि सध्या ही कंपनी जी 1500 बेडवर आपलं कार्य करते आणि सध्या जसं मी सांगितलं तसं सदर्न रिजन आणि दिल्ली यांच्यामध्ये कार्य करते, ही पुढील काळात ईस्ट आणि वेस्टमध्ये सुद्धा आपला म्हणजे एक्सपान्शन करणार आणि पुढील 2 वर्षात ही कंपनी आणखी 300 बेडची एडिशन आपल्या सेवामध्ये करणार आहे. तर हे सगळं गृहीत धरलं तर ही कंपनी जी आहे ती लिस्टिंगनंतर आणखी जास्त फॅन्सी गुंतवणूकदारांची मिळेल आणि चांगलं प्रदर्शन करेल असा माझा विश्वास आहे. म्हणून मी एवढंच सांगेन की या कंपनीमध्ये आपण शॉर्ट टू लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करायचा विचार नक्की करावा. आपण ह्या कंपनीचा 2022 नाणकीय उलाढालीवर नंतर आपण त्याचा प्राईस बेंड जो आहे 516 ते 542 ह्याची जर तुलना केली तर 542 भाव जो आहे तो जवळ 43.53 PEवर असल्या कारणाने लिस्टेड ज्या कंपन्या आहेत अपोलो हॉस्पिटल, फोर्टीस, नंतर नारायण रुद्रालय वगैरे, ते ह्याच्याहूनसुद्धा जास्त PEवर होत असल्या कारणाने ह्याचा प्राईस जो आहे माझ्या हिशोबाने रिझनेबल वाटतो आहे. म्हणून मी एवढंच सांगेल की शॉर्ट टू लॉंग टर्मसाठी आपण याच्यामध्ये गुंतवणुकीचा नक्की विचार करावा. पण त्याआधी आपण आपल्या वित्तीय सल्लागारांवर चर्चा विचारणा करून घेणे आवश्यक असणार आणि ह्या इश्यूबद्दलची पूर्ण माहिती आणि माझा रिव्ह्यू आपण .com वर बघू शकता. पण माझ्या हिशोबाने ह्या इश्यूबद्दल गुंतवणुकीचा विचार नक्कीच करावा आणि फायदा मिळवावा ही माझ्याकडून आपल्याला सल्ला असणार. आणि मग अशी मी सांगितल्याप्रमाणे ह्या इश्यूमध्ये लिस्टिंगनंतर मला वाटते चांगली फॅन्सी मिळेल असं बाजारातून सध्या जे काय आपले रुजान मिळतात या इश्यूबद्दल त्यावरनं मी सांगू शकतो. तर मी एवढे सांगेन की तुम्ही लांब पल्ल्यासाठी जर ह्या इश्यूमध्ये गुंतवणूक केली तर ते आपल्याला चांगलाच फायदा मिळून येईल असा माझा विश्वास आहे. ते लक्षात ठेवा. आभार.